तारुण्यभान मालिकेअंतर्गत युवक युवतींच्या लैंगिकतेविषयी त्यांच्या प्रजनन इंद्रियांविषयी आपण वैज्ञानिक माहिती बघत आहोत. पण यासोबतच युवांच्या विविध अंगी विकासाची इतर लक्षणे काय, युवांचा सुयोग्य विकास म्हणजे नेमकं काय, तो होत आहे किंवा नाही हे कसे ओळखायचे, हे देखील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. याबाबत भारतातील युवांसाठी निर्माणने प्रथमच असे एक यूथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क तयार केले आहे. या फ्रेमवर्कमध्ये 7 मुख्य विभाग आहेत आणि त्यामध्ये 49 विविध घटक आहेत. यासोबतच युवांना मदत व्हावी म्हणून निर्माणने अतिशय इंटरेस्टिंग अशी यूथ फ्लरिशिंग प्रश्नावली बनवली असून ती सुद्धा निर्माणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या प्रश्नावलीचा व त्याद्वारे मिळणाऱ्या रिपोर्टचा उपयोग करून स्वतःच्या बहुयामी विकासाची सद्यस्थिती काय, पुढील उद्दिष्ट काय आणि त्यासाठी सुरुवात कशी करता येईल याचा विचार युवा स्वतः करू शकतात. स्वतःच्या फ्लरिशिंगची जबाबदारी स्वतः घेऊन त्याबाबतीत स्वयंपूर्ण बनू शकतात. आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्व युवांना याबाबतीत जागरूक करूया आणि त्यांच्या विकासात हातभार लावूया. याबाबतीत अधिक माहिती www.nirman.mkcl.org या निर्माणच्या वेबसाईटवर बघता येईल. पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. आकर्षण हे एकतर्फी असतं. आता हा मुलगा बघा, याला आम्ही क्रश म्हणतो. क्रश म्हणजे काय? ह्या मुलांना वर्गातली एखादी मुलगी आवडते किंवा बसस्टॉपवरती तो एखाद्या मुलीला पाहतो, रोज बघत असतो, किंवा घराशेजारून जात असताना बघत असतो आणि मग तो ठरवून टाकतो की ही मुलगी माझी. त्याला काही माहीत नसतं ती मुलगी कोण आहे, कशी आहे, तिचा स्वभाव काय काय काही माहीत नाही. पण त्याच्या मनात तिच्याविषयी आकर्षण निर्माण झालं आणि तो ठरवतो की ही मुलगी माझी. आणि मग जेव्हा त्याला एखाद्या वेळेला दिसतं की ती मुलगी दुसऱ्या पुरुषाशी किंवा मुलाशी बोलत आहे, तेव्हा त्याचा संताप अनावर होतो आणि मग तो जाऊन त्या मुलाशी भांडू शकतो, त्या मुलाला मारू शकतो, त्या मुलीला रागवू शकतो. त्या मुलीला कळतच नाही ह्या कोण मुलगा आहे, हा अचानक असा का वागतो आहे. तो जणू काही ती त्याच्या मालकीची वस्तू आहे अशा पद्धतीने तिच्याशी बिहेव करायला लागतो. कधीही त्याने आपलं मन तिच्यापाशी व्यक्त केलेलं नसतं. याला क्रश म्हणतो. हे खरं प्रेम नाही आहे. नंतर अनेकदा एकतर्फी प्रेम असतं. पुष्कळदा हे मुलांकडून घडतं आणि मग तो एखादा मुलगा मग त्या मुलीपाशी जाऊन व्यक्त होतो, तिला सांगतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे. आणि त्या मुलीने समजा नकार दिला तर याचा अहंकार उफाळून येतो, ही मला नकार देते. आणि मित्र तर तयारच असतात उचकवायला, अरे वो क्या समजते अपने आपको, तुम्ही नाही बोला, उसको लेसन सिखाएंगे, तिला धडा शिकवायचा. जणू काही त्या मुलीने ह्या मुलाला नकार दिला म्हणजे खूप घोर पाप केलं. याच्यामध्ये कल्पना कोणती असते? मला कोणी नकार देऊ शकत नाही, मी प्रेम करतो म्हणजे समोरच्या व्यक्तीने माझ्यावरती प्रेम केलंच पाहिजे. ती जणू काही माझी मालकी वस्तू आहे, असं कसं ती माझं प्रेम नाकारू शकते. आणि मग हा सुडाने पेटून निघतो, माझा तू प्रेमाचा तू स्वीकार नाही केला ना, मेरी नाही तो किसी और की भी नाही होने दूंगा. मग तिला मारून टाकतो, भोसकून टाकतो, तिच्या अंगावरती चेहऱ्यावरती ॲसिड फेकतो. किती उदाहरणं आपण समाजामध्ये बघतोय. हे खरं प्रेम नाही आहे, हे एकतर्फी प्रेम आहे. प्रेम असं कुणावरती लादता येत नाही. मला प्रेम वाटलं म्हणजे समोरच्याने माझ्या प्रेमाचा स्वीकार केलाच पाहिजेच. जिथे आलं ते खरं प्रेम नाही आहे, ते आकर्षण आहे, ते क्रश आहे, ते खरं प्रेम नाही आहे. त्यामुळे दुसऱ्याने माझ्या प्रेमाला नकार दिला म्हणजे माझा अपमान केला हे पण नाही होत. प्रत्येकाला अधिकार आहे, तुझं प्रेम पवित्र आहे मान्य आहे, पण त्या मुलीलाही नकार देण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. पण मी मुलींना इथे सांगेन की अनेकदा मुलींचं पण चुकतं. अशा अनेक केसेसमध्ये जेव्हा आपण खोलत जातो, मी स्वतः गेलेली अनेक केसेसमध्ये, तेव्हा लक्षात येतं की अनेक मुली मुलांसोबत मजा करत असतात.
त्यांची सौंदर्याची व्याख्याच असते की माझ्या मागे किती मुलं लागलेत. मग या मुलाशी प्रेमाचं नाटक करायचं, मग दुसरा कोणी चांगला दिसला त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करायचं, मग अजून काही दिवसांनी तिसऱ्या पुरासोबत नाटक करायचं, म्हणजे पहिल्याला दुसऱ्याला झिडकारायचं. आणि त्यामुळे मग त्या मुलांना तो अपमान वाटतो स्वतःचा, आणि मग ते सारे मुलं सूडबुद्धीने पेटून उठतात. तर मुलींना असं करू नका, हा काही खेळ नाही आहे, हा काही ही काही गंमत नाही आहे. कुणाच्या भावनांशी खेळण्याचा तुम्हाला कोणीच अधिकार दिलेला नाही आहे. त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही सिरियस नसाल तर मुलांशी असा भावनिक असा खेळ करू नका. आणि हे पण मी मुलींना सांगेन की अनेकदा असंही घडतं की एखादा मुलगा आपलं प्रेम व्यक्त करतो एखाद्या मुलीला, आणि तुमच्या मनात जर काही नसेल तर तुम्ही शांतपणे त्या मुलाला म्हणा की हो, तुला प्रेम वाटतं, मी तुझ्या प्रेमाचा सन्मान करते, आदर करते, पण कृपा करून मला माफ कर, मला तुझ्याविषयी प्रेम वाटत नाही. हे म्हणणं कसं की समजा एखाद्या मुलाने म्हटलं की अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे, आणि ती मुलगी ताडकत, तू काय समजतो स्वतःला, तुझी हिंमतच कशी झाली मला असं म्हणण्याची, तुझी लायकीच काय आहे, चप्पलनी मारेन तुला, गालफडात देईन, पोलिसात तक्रार करेन, अशा पद्धतीने घालून पाडून बोलण्याचं काही कामच नाही आहे. प्रेम त्याच्या मनात आहे, ते पवित्र आहे त्याचं प्रेम, त्याने ते व्यक्त केलं. तुम्हाला जर त्या प्रेमाचा स्वीकार करायचा नाही तर तुम्ही नम्रपणे सौजन्याने सांगू शकता, त्या मुलाने काही फार मोठा गुन्हा नाही केलेला आहे आपलं प्रेम व्यक्त केलं म्हणजे की जणू काही खूनच करून टाकला आहे किंवा दरोडा टाकला आहे, नाही. आणि मग अनेकदा मुली अशा वागतात आणि त्यामुळेसुद्धा मुलांना प्रचंड संताप येतो. आणि विशेषतः आपल्या मित्रांच्या समोर किंवा इतरांच्या समोर जर मुलीने असा अपमान केला तर मग त्या मुलाला अजून त्याचं डोकं खवळतं. त्यामुळे माणसांनी माणसांचा सन्मान केला पाहिजे. त्या मुलाने त्याच्यातनं बिथरून जायला नको आणि त्या मुलीचं जीवन उद्ध्वस्त करायला नको, पण मुलींनीसुद्धा हे लक्षात ठेवायला पाहिजे. प्रेम नाकारण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, कोणी तुमच्यावरती जबरदस्तीने प्रेम घेऊ शकणार नाही तुमच्याकडनं, पण नकार देण्याची एक सभ्यता असायला पाहिजे. प्रेम म्हणजे वस्तू नाही आहे. आज याला दिलं, उद्या त्याला दिलं, परवा त्याला दिलं, आजकाल असं खूप घडतं. आपण टी व्हीसमोर बसतो, आपल्या हातामध्ये रिमोट असतो आणि त्या रिमोटची नुसती बटणं दाबली की टी व्हीवरचे चॅनल्स बदलतात, तसंच अनेक मुली आपल्या प्रेमाचे चॅनल्स बदलवत असतात. मी जसं मग तुम्हाला सांगितलं, आज याच्याशी, उद्या त्याच्याशी, परवा त्याच्याशी, किंवा अनेक मुलंही असं करतात. तर प्रेम ही वस्तू नाही आहे. त्याच्यानंतर समोरच्याला कधीही गृहीत धरू नका. मी म्हटलं म्हणजे याने स्वीकार केलाच पाहिजे, नाही. प्रत्येकाची समजूत वेगळी असते, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात, आणि त्यामुळे जबरदस्तीने कोणावरती आपल्या भावना लादता येऊ शकत नाही. नंतर जेव्हा तुम्हाला प्रेम वाटतं, तुम्ही खूप स्वप्न रंगवता मनामध्ये, तुम्हाला एकतर्फी प्रेम वाटत असतं, पण तुम्ही जे स्वप्न रंगवता ती वास्तविकता आहे का, तसं घडू शकतं का, त्याला काही आधार आहे का, याचा पूर्ण विचार करा. त्याशिवाय प्रेम व्यक्तही करू नका, तो संयम मनाशी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. प्रेमामध्ये त्याग हवा हे जे मी वारंवार म्हणते तेच आहे, की मी प्रेम केलं, समोरच्या मुलीने मला नकार दिला, ठीक आहे, माझं तिच्यावर जर खरं प्रेम असेल तर मी तिचा नकारही स्वीकारेन, मी तेवढा त्याग करेन, ही खऱ्या प्रेमातली भावना असते. आणि जेव्हा प्रेम नसतं तेव्हा मग असा नकार स्वीकारता येत नाही. प्रेमामध्ये धमकी बळजबरी नसते.
एकतर्फी प्रेमामध्ये तसंच असतं की धमकी असते, बळजबरी असते आणि मग मालकी हक्क, तो माझी म्हणजे माझी. आणि त्यामुळे असं जेव्हा घडतं ते खरं प्रेम नाही आहे. ह्या एकतर्फी प्रेमामध्ये दुसऱ्याला संपवण्याचा क्रूर प्रयत्न असतो, खऱ्या प्रेमात तो नसतो. आणि म्हणून ती कविता तुम्ही सर्वांनी ऐकली असेल, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. पण त्याच्या पुढच्या ओळी आपण बघूया. जमलं नाही तर मारायचं नसतं, जाळायचं नसतं, भुसकायचं नसतं, हृदयात हळुवार जपायचं असतं. पण यासोबत मी मुलांना हेही सांगेन की स्वतःला बर्बाद करू नका, नाहीतर त्या मुलीने नकार दिला म्हणून एकतर मी तिला संपवून टाकेन किंवा माझं आयुष्य मी संपवून टाकेन किंवा मी देवदास बनेन. नाही, अनेकदा पुढे जेव्हा जाल तेव्हा लक्षात येईल तुमच्या की ज्याला मी प्रेम समजत होतो ते प्रेम नव्हतंच, ते केवळ आकर्षण होतं. किंवा अरे मला तर आता तिच्याहीपेक्षा खूप छान मुलगी मला जोडीदार म्हणून मिळालेली आहे. आणि त्यामुळे अनेकदा या वयामध्ये तुम्ही ज्याला प्रेम समजता ते खरं प्रेम नसतंच, ते आकर्षण असतं. आणि जरी तुम्ही त्याला प्रेम समजत असाल तरी समोरच्याला बर्बाद करू नका, स्वतःला बर्बाद करून देवदास बनू नका, स्वतःचं आयुष्य त्याच्यामध्ये उद्ध्वस्त करू नका. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.